Hello students, today we have to see the next point, Kirchhoff's law of radiation and its theoretical proof. Kirchhoff's law of thermal radiation deals with wavelength specific radiative emission and absorption by a body इन थर्मल इक्विलिब्रियम. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा पुढचा पॉइंट पाहणार आहोत, किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ. हा जो किरचॉफ्स लॉ आहे, तो किरचॉफ्स लॉ म्हणजे काय आहे, तर किरचॉफ्स लॉ ऑफ थर्मल रेडिएशन डील्स विथ वेवलेंथ स्पेसिफिक रेडिएटिव इमिशन. हा लॉ, दिस लॉ डील्स विथ वेवलेंथ स्पेसिफिक रेडिएटिव इमिशन एंड एब्सॉर्प्शन बाय ए बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम. तर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणाऱ्या बॉडीने बॉडीचे इमिशन आणि एब्सॉर्प्शन, की जे रेडिएशनच्या माध्यमातून झालेले असणार आहे, त्याच्या बाबतीत आपण हा लॉ पाहणार आहोत. इमिशन अँड एब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम स्टेटमेंट, किरचॉफ्स लॉ चे स्टेटमेंट. एट ए गिवन टेम्परेचर, एट ए गिवन टेम्परेचर द रेशियो ऑफ इमिसिव पॉवर टू द कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू द इमिसिव पॉवर ऑफ परफेक्ट ब्लैक बॉडी एट द सेम टेम्परेचर फॉर ऑल द वेवलेंथ. तर काय आहे या किरचॉफ्स लॉ चे स्टेटमेंट, तर एखाद्या विशिष्ट टेम्परेचरला किंवा कोणत्याही टेम्परेचरला एखाद्या बॉडीची इमिसिव पॉवर ऑफ द बॉडी आणि त्या बॉडीचा कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन यांचा जो रेशियो आहे, तो रेशियो त्याच टेम्परेचरला परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या इमिसिव पॉवर इतका असतो. तर दिस इज द, आणि हे कशासाठी होईल, तर हे सर्व वेवलेंथला लागू होईल. एखाद्या विशिष्ट टेम्परेचरला एखाद्या बॉडीची इमिसिव पॉवर आणि त्या बॉडीचा कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन यांचा जो रेशियो आहे, तो रेशियो ह्या ब्लॅक बॉडीच्या त्या टेम्परेचरला असलेल्या इमिसिव पॉवर इतकाच असतो. तर हा किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. सिन्स वी कॅन डिस्क्राइब द इमिसिव पॉवर ऑफ एन ऑर्डिनरी बॉडी in comparison to the perfect black body through its emissivity, Kirchhoff's law can also be stated as follows. तर इथे एखाद्या इमिसिविटी मध्ये आपण ऑर्डिनरी बॉडीच्या इमिसिव पॉवरचे कंपॅरिझन परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या इमिसिव पॉवरशी करतो. आता इथे जे आपण पाहिलेले रिलेशन आहे, या रिलेशन मध्ये आर डिवाइडेड बाय ए इज इक्वल टू आर ई, हेच रिलेशन आपल्याला असेही लिहिता येईल, आर डिवाइडेड बाय आर बी इज इक्वल टू ए. पण हे आर डिवाइडेड बाय आर बी जे आहे, आर डिवाइडेड बाय आर बी यालाच म्हणतो आपण कोएफिशिएंट ऑफ इमिशन. आणि मग हा कोएफिशिएंट ऑफ इमिशन हा कशा इतका होईल, कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन किंवा इमिसिविटी इज इक्वल टू एब्सॉर्प्टिविटी. तर अल्टरनेट स्टेटमेंट जे आहे, ते आपल्याला ह्या किरचॉफ्स लॉ चे अल्टरनेट स्टेटमेंट असे म्हणता येईल, फॉर ए बॉडी एमिटिंग अँड ऍब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन, फॉर ए बॉडी एमिटिंग अँड ऍब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम, द इमिसिविटी इज इक्वल टू द ऍब्सॉर्प्टिव्हिटी. तर एखाद्या थर्मल रेडिएशन एमिट करणाऱ्या आणि
ऍब्सॉर्ब करणाऱ्या इक्विलिब्रियम मध्ये असलेल्या बॉडीसाठी इमिसिविटी ही ऍब्सॉर्बिविटीच्या इतकीच असते. हे अल्टरनेट स्टेटमेंट आहे. तर सिम्बॉलिकली आपल्याला हे असे म्हणता येईल, ए इज इक्वल टू ई और ई इज इक्वल टू ए असेही म्हणता येईल. मोर स्पेसिफिकली ए लॅम्बडा इज इक्वल टू ई लॅम्बडा. ए लॅम्बडा बरोबर आपल्याला ई लॅम्बडा असे लिहिता येतील. दस इफ ए बॉडी हॅज हाय इमिसिव्ह पॉवर इट ऑल्सो हॅज हाय ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. जर बॉडीला हाय इमिसिव्ह पॉवर असेल तर त्या बॉडीची ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर सुद्धा कशी असते, जास्त असते. अँड इफ ए बॉडी हॅज लो इमिसिव्ह पॉवर इट ऑल्सो हॅज लो ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. आणि जर बॉडीला कमी इमिसिव्ह पॉवर असेल तर त्या बॉडीला कमी ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर असते. किरचॉफ्स लॉ कॅन बी थेरॉटिकली प्रूव्ड बाय द फॉलोविंग थॉट एक्सपेरिमेंट. हा किरचॉफ्स लॉ आपल्याला थेरॉटिकली प्रूव्ह करता येतो, त्याला थॉट एक्सपेरिमेंट असे म्हणतात. कन्सिडर अँड ऑर्डिनरी बॉडी ए अँड परफेक्ट ब्लॅक बॉडी बी ऑफ द आयडेंटिकल ज्योमेट्रिकल शेप्स आयडेंटिकल ज्योमेट्रिक शेप्स प्लेस्ड इन एन एनक्लोजर. तर इथे विद्यार्थी मित्रांनो आपण दोन बॉडी विचारात घेणार आहोत. सपोज दिस इज ए कॉन्स्टंट टेम्परेचर एनक्लोजर अँड इन दिस कॉन्स्टंट टेम्परेचर एनक्लोजर देर इज ए ऑर्डिनरी बॉडी ए अँड देर इज अनादर परफेक्टली ब्लॅक बॉडी. दिस इज ए सपोज परफेक्टली ब्लॅक बॉडी. This ordinary body A and perfectly black body B are suspended in constant temperature enclosure. In equilibrium, these bodies will absorb and emit the equal amount of heat. Here, these two bodies are having the identical geometrical shapes. These are two bodies are in constant temperature enclosure. दोन बॉडी सस्पेंड केलेले आहेत, ऑर्डिनरी बॉडी ए आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी बी. त्यांचे ज्योमेट्रिकल शेप्स आहेत ते अगदी आयडेंटिकल आहेत आणि त्या दोन्ही कॉन्स्टंट टेम्परेचर एनक्लोजर मध्ये आहेत. इन इक्विलिब्रियम इन थर्मल इक्विलिब्रियम बोथ बॉडीज विल बी ऍट द सेम टेम्परेचर ऍज दॅट ऑफ द एनक्लोजर. तर इक्विलिब्रियम मध्ये काय होणार, त्या दोन्ही बॉडीज एनक्लोजर एवढ्याच टेम्परेचरला असतील. लेट आर बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी ए, आर बी बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी बी अँड ए बी द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ द बॉडी ए. इथे कॅपिटल आर म्हणजेच काय, तर बॉडी ए ची इमिसिव्ह पॉवर, आर बी म्हणजे ब्लॅक बॉडी बी ची पॉवर इमिसिव्ह पॉवर आणि ए म्हणजे बॉडी ए चा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. लेट दिस क्यू इज द क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट इन्सिडेंट ऑन ईच बॉडी इन युनिट टाइम. इथे क्यू म्हणजेच काय, तर प्रत्येक बॉडीवरती युनिट टाइम मध्ये पडणारी हीट. And QA is the quantity of radiant heat absorbed by the body A. Then Q is equal to A into QA. QA, that is the quantity of heat absorbed by the body, is equal to A into Q. तर इथे स्मॉल ए म्हणजेच काय आहे, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि क्यू म्हणजेच टोटल हीट विच इन्सिडेंट ऑन द बॉडी. As the temperature of the body A and the black body B remains the same, both must emit the same amount as they absorb in unit time. तर बॉडी ए आणि बॉडी बी ह्या जर इक्विलिब्रियम मध्ये असतील तर त्यांचे टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आणि त्यांचे टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर याचाच अर्थ असा होतो
की त्या बॉडीज युनिट टाइम मध्ये जेवढी हीट एब्सॉर्ब करतात तेवढीच हीट काय करतात त्या इमिट करतात. सिन्स इमिसिव पॉवर इज द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड फ्रॉम युनिट एरिया इन युनिट टाइम. वी कॅन राईट इमिसिव पॉवर म्हणजेच काय असते तर एखाद्या बॉडीच्या युनिट एरिया मधून युनिट टाइम मध्ये रेडिएट केलेली हीट. मग त्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल बॉडीज ह्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत त्यामुळे काय लिहिता येईल आपल्याला क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट एब्सॉर्ब बाय बॉडी ए. क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट एब्सॉर्ब बाय बॉडी ए इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड बाय बॉडी ए एंड देअरफोर or we can write this as like this aq is equal to r. aq म्हणजे काय बॉडी वरती इन्सिडेंट होणारी जी हीट आहे हीट विच इन्सिडेंट ऑन दिस बॉडी इट इज q. इन्सिडेंट होणाऱ्या हीट पैकी किती भाग एब्सॉर्ब केला या बॉडीने इट इज qa. मग आपल्याला कोएफिशियंट ऑफ एब्सॉर्प्शन चे सूत्र माहित आहे कोएफिशियंट ऑफ एब्सॉर्प्शन qa coefficient of absorption A is equal to QA divided by Q and therefore this QA is equal to A into Q. आपल्याला हे असे लिहिता येईल. This A into Q is the heat absorbed by the body and heat emitted by body is the emissive power of the body. या बॉडीची emissive power त्याला आपण आर म्हटलेले आहे. देअरफोर ए क्यू इज इक्वल टू आर. दिस इज द इक्वेशन नंबर वन. सिमिलरली वी कॅन राईट द इक्वेशन फॉर ब्लॅक बॉडी ऑल्सो. क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट एब्सॉर्ब बाय बॉडी बी इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड बाय बॉडी ए. हेच आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. हे for black body we can write this relation as like this quantity of radiant heat absorbed by body A is equal to quantity of heat emitted by body B. Quantity of radiant heat absorbed by body B. Black body साठी लिहिलेले आपण बॉडी बी ने रेडिएट केलेली हीट बरोबर बॉडी बी ने एब्सॉर्ब केलेली हीट. पण ब्लॅक बॉडीचा गुणधर्म काय असतो. ब्लॅक बॉडी एब्सॉर्ब ऑल द हीट इन्सिडेंट ऑन हीट. त्यामुळे दोन्ही बॉडी वरती पडणारी हीट सारखीच आहे क्यू. त्यामुळे ब्लॅक बॉडी वरती पडणारी हीट जर क्यू इतकी असेल तर ती बॉडी सर्वच्या सर्व हीट एब्सॉर्ब करते. Therefore, Q is equal to quantity of heat emitted by body B. It is equal to RB. Suppose this is equation 2. Let's डिवाइड इक्वेशन वन बाय टू. इक्वेशन एक ला दोन ने भागू. इक्वेशन एक काय आहे ए क्यू बरोबर आर. इक्वेशन वन ए इंटू क्यू इज इक्वल टू आर. दिस इज इक्वेशन वन. डिवाइडिंग दिस इक्वेशन वन बाय टू व्हाट वी विल गेट ए क्यू डिवाइड बाय क्यू म्हणजे क्यू क्यू कॅन्सल होतील इज इक्वल टू आर डिवाइड बाय आर बी. वी गेट दिस ए इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय R B. Or we can write this relation as like this. R divided by A is equal to R B. But R divided by R B is the coefficient of emission. And therefore this equation becomes R divided by R B is equal to E. इथे या equation number 3 मध्ये R divided by R B ची किंमत आपण ठेवली काय येईल आर डिवाइड बाय आर बी म्हणजे सी म्हणजे ए बरोबर ई असे इक्वेशन आपल्याला मिळेल. देअरफोर फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4 इज ए इज इक्वल टू ई.
Hence, the Kirchhoff's law is theoretically proved. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो किर्चॉफ लॉ आहे इमिसिविटी इज इक्वल टू ऍब्सॉर्प्टिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन हे प्रूव करता येईल किर्चॉफ लॉच्या सहाय्याने. ओके, थँक्यू.